हरि ओम श्री राम अंबज्ञ मे राजसिंह रत्न सोने सिद्धिविनायक उपासना केन्द्र जलगाव मी शेरी गावाला शिक्षक असताना माझ्याकडे बीओलोचा चार्ज आलेला होता। बीओलोच्या चार्ज अंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत मतदारांचे नाव कमी करणे आणि असंख्य कामं होती। खरं म्हणजे असं होतं की त्या क्षणाला मला ती कामं नकोशी व्हायला वाटत होती, कारण गावामध्ये पूर्ण गावाचा सर्वे करायचा होता आणि ही ऑर्डर मला नाकारायची होती। परंतु ज्यांनी ज्यांनी नकार देणार त्या सर्वांवर तहसीलदार साहेबांनी सांगितलं होतं की मी फौजदारी गुन्हे दाखल करेन। नेमकं मला धरणगावला मीटिंग होती बिवलोची आणि त्याच क्षणाला आमच्या शेरीगावच्या अंगणवाडी सेविका मला विचारायला आल्या की सर तुम्ही जर तुमची इच्छा नसेल तर मी हे काम करू का। मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही। आम्ही मीटिंगच्या ठिकाणी गेलो। आता मीटिंगला बऱ्याच शिक्षकांनी दांडी मारली यासाठी की त्यांना ते काम नाकारायचं होतं। मी मात्र या अंगणवाडी सेविकेसमवेत ते मीटिंगला उपस्थित राहिलो। ज्या लोकांनी दांडी मारली त्या सर्व लोकांवर फौजदारी गुन्हे झाले आणि मी एकमेव होतं की माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही आणि माझी ही ऑर्डर सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी त्या अंगणवाडी सेविकेला परस्पर देऊ दिली। खरं म्हणजे यामध्ये बी अनेक अडचणी आल्या। तहसीलदार साहेबांनी त्या अंगणवाडी सेविकांना प्रत्यक्ष विचारलं की अहो तुम्ही हे ऑर्डर घेताय, हे काम खूप किचकट आहे, तुम्हाला झेपवणार नाही। परंतु त्या अंगणवाडी सेविकेने मात्र कणखरपणे सांगितलं की त्यांनी माझ्यावर कोणताही दबाव टाकलेला नाही आणि मला ही ऑर्डर स्वीकारायची आहे। म्हणजे अशा प्रकारे बापूंनी माझ्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल न होऊ देता माझ्याकडून ती ऑर्डर परस्पर त्या अंगणवाडी सेविकेकडे ट्रान्सफर करून दिली। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सुमित।